फायझर बायोएनटेकच्या लसीकरणानंतर शुक्राणूंवर कोणताही परिणाम होत नसल्याचं स्पष्ट झालं. इस्रायली अभ्यासकांनी सखोल संशोधन केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. लसीकरणानंतर शुक्राणूंच्या संख्येमध्ये आणि क्षमतेत कोणताही बदल झाला नसल्याचं निष्पन्न झालंय. या अभ्यासासाठी संशोधकांनी 43 जणांचे शुक्राणू नमुने घेतले होते. या 43 जणांनी एका महिन्यापूर्वी लसीकरण केलं होतं. त्यामुळे फायझर बायोएनटेक लस आणि शुक्राणूंचा काही एक संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. इस्रायली अभ्यासकांनी शुक्राणूंमधील घटक संख्या आणि गतिशीलता यात कोणताही बदल झाला नसल्याचं स्पष्ट केलंय. याबाबतचा संपूर्ण अहवाल मेड आर एक्झिव यावर प्रकाशित करण्यात आलाय. लसींवरील बौद्धिक संपदा हक्क माफ होण्याचा मार्ग मोकळा झालाय. या अहवालानंतर जगभरातील तरुणांमधील गैरसमज दूर होणार आहे. यामुळे पुरुषांना लसीकरण करताना कोणतीही अडचण येणार नाहीये. तसेच गर्भधारणेसाठी इच्छुक असलेली जोडपी देखील लसीकरण करू शकतात, कारण या लसीचा शुक्राणूंवर काही एक परिणाम होणार नाहीये, असं इस्रायली अभ्यासकांनी सांगितलंय. इस्रायली अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासानंतर शंका दूर झाली आहे, त्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग मिळणार आहे. मागच्या अभ्यासात कोरोनामुळे शुक्राणूंवर परिणाम होत असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र हा संभ्रमही दूर झालेला आहे. करोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये न्यूरोसायकियाट्रिक लक्षणं दिसून आली आहेत. 19,000 रुग्णांचा 51 संस्थांनी केलेला अभ्यास आणि 6 महिने देखरेखीखाली ठेवल्यानंतरही ही बाब समोर आली आहे. कोरोनानंतर 77 दिवस रुग्णांची देखरेख करण्यात आली, त्यामध्ये 27.4% लोकांना झोपेची समस्या, 24.4% लोकांना थकवा, 19.1% लोकांमध्ये चिंता करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे, तर 15.7% लोकांमध्ये मानसिक ताण असल्याचं दिसून आलंय. तसेच चक्कर येणं ही बाब सामान्य असल्याचं सांगण्यात आलंय. याबाबतचा संपूर्ण अहवाल मेडॅक्झिव यावर प्रकाशित करण्यात आलेला आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.